नमस्कार. आपण आज घटक परिमिती यामध्ये मिश्र उदाहरण पाहणार आहोत. मिश्र उदाहरण म्हणजे यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त क्रियांचा समावेश या उदाहरणामध्ये असणार आहे, म्हणून याला आपण मिश्र उदाहरण म्हणतो. आपण पहिले उदाहरण वाचू. बाजूची लांबी 15 मीटर असलेल्या चौरस आकाराच्या जागेच्या कडेने कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल? रुपये 50 प्रति मीटर प्रमाणे तारेचा खर्च किती येईल? आता या ठिकाणी आपल्याला त्या जागेला कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल हे काढावं लागेल, आणि नंतर त्या तारेसाठी लागणारा खर्च काढावा लागेल. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी काढायच्या. सर्वप्रथम आपण पाहू की आपल्याला दिलेल्या गोष्टी, आपल्याला या ठिकाणी बाजूची लांबी दिलेली आहे आणि चौरस आकार म्हटलेला आहे, म्हणजेच आपल्याला चौरसाची परिमिती या ठिकाणी काढायची आहे. चौरस आकार जागेची परिमिती कुंपण घालण्यासाठी, चौरस आकार जागेची परिमिती बरोबर आपल्याला माहिती आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 × 1 बाजूची लांबी. लांबी दिलेली आहे 15 मीटर, लांबी बरोबर 15 मीटर. मग आपण या जागेची परिमिती काढू. परिमिती बरोबर 4 × 1 बाजूची लांबी म्हणजे 15 मीटर. त्याचं उत्तर आलं 4 × 15 बरोबर 60 मीटर. 60 मीटर ही या चौरासाकार जागेची परिमिती आहे 60 मीटर. मग आपल्याला या कडेने कुंपण घालण्यासाठी तार लागेल 60 मीटर. 60 मीटर लागेल. आता पुढचा प्रश्न आहे, रुपये 50 प्रति मीटर प्रमाणे तारेचा खर्च किती? आता या तारेची एका मीटरची किंमत किती? 50 रुपये. आणि अशी एकूण तार किती लागणार आहे आपल्याला? 60 मीटर. म्हणजे आपल्याला अनेक एकावरून अनेकाची किंमत काढायची, म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणून आपण खर्च बरोबर 50 हा एका मीटरचा खर्च गुणिले एकूण तार लागलेली आहे 60 मीटर, म्हणजेच खर्च बरोबर 50 × 60. मग 50 × 60 बरोबर 530 आणि वरचे 2 0 म्हणजे 3000 रुपये आपल्याला खर्च येईल. म्हणजे ह्या चौरासाकार जागेला जर कुंपण घालायचं असेल तर आपल्याला एकूण तारेचा खर्च किती? 3000. आणि त्या चौरासाकार जागेची परिमिती किती? 60 मीटर. म्हणजे एकूण तार लागणार आहे आपल्याला 60 मीटर आणि खर्च येणार आहे 50 रुपये प्रति मीटर प्रमाणे 3000 रुपये. अशा पद्धतीने उदाहरण सोडवताना ते काळजीपूर्वक वाचून दिलेल्या बाबी लिहून आणि काढावयाच्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे.